नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. माननीय आयुक्त साहेब उद्या दिनांक 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता फेसबुकवरती लाईव्ह असणार आहेत. माननीय प्राजक्ता गोडसे मॅडम यांनी दिलेली माहिती आता आपण सविस्तरपणे पाहूया. सध्याचे अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे हे अपडेट्स आहे. प्राजक्ता गोडसे मॅडम यांनी दिलेली ही माहिती आहे. उद्या माननीय आयुक्त साहेब उद्या दिनांक 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्ह येणार आहेत. तर अत्यंत ही महत्त्वाची बातमी आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही भरती होते का नाही याविषयी शंका निर्माण झाली होती. संघटनाने केलेला विरोध असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी माननीय आयुक्त उद्या 5 वाजता फेसबुकवरती लाईव्ह येणार आहेत अशी बातमी प्राजक्ता गोडसे मॅडम यांनी दिलेली आहे. 9 ऑगस्टच्या निवड यादी जाहीर झाल्यानंतर बराच संभ्रम निर्माण झालेला होता. त्याबाबत आपल्यासोबत इंटरॅक्ट होण्यासाठी माननीय आयुक्त साहेब फेसबुकवरती लाईव्ह येत आहेत. आता 9 ऑगस्ट जी निवड यादी लागलेली होती त्या निवड यादीमध्ये बऱ्याचशा शंका होत्या किंवा काही त्रुटी असल्याच्या उमेदवारांनी दाखवून दिलेले होते. आता या त्रुटी संदर्भात काय निर्णय घेतील याविषयी सुद्धा ते स्पष्टीकरण देणार आहेत. फेसबुक प्रोफाईल लिंक व पुढील माहिती तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. तर प्राजक्ता गोडसे मॅडम यांनी सांगितले की ज्यांच्याकडे फेसबुक प्रोफाईल लिंक नसेल त्यांना ही प्रोफाईल लिंक उद्या मी दुपारनंतर कळवण्यात येईल असे त्यांनी सांगितलेले आहे. उद्या दिनांक 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता सर्वांनी दिलेल्या फेसबुक लिंकवर जॉईन होऊन लाईव्ह पाहावे म्हणजे बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. तर ज्या ज्या उमेदवारांना काही शंका आहेत त्या उमेदवारांनी हा लाईव्ह कार्यक्रम पाहावा. त्यांना काही शंका असतील तरी पण ते चॅटिंग करून आपण विचाराव्यात असं माननीय प्राजक्ता गोडसे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. ज्यांचे फेसबुक अकाउंट नसेल त्यांनी काढावे किंवा मित्रमैत्रिणीच्या फेसबुकवरून लाईव्ह पाहावे म्हणजे सद्यस्थिती समजेल. समजा एखाद्या उमेदवाराकडे जर फेसबुक अकाउंट नसेल तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे म्हणजे आपण समक्ष पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही भरती कशा स्वरूपाची किंवा कशी होणार आहे. फेसबुक लाईव्हची लिंक आपण सर्वजण उद्या शेअर करूयात म्हणजे जास्तीत जास्त जण ते पाहू शकतील. आता या ठिकाणी लिंक शेअर उद्या होणार आहे. त्यानुसार उद्या सर्वांनी ती लिंक एकमेकांना शेअर करावी आणि लाईव्ह कार्यक्रम पाहण्यात यावा. सर्वांना न्याय देण्यासाठी माननीय शिक्षण मंत्री माननीय सर्व भरती संबंधी अधिकारी प्रयत्नशील आहेत. उद्या आपल्यासाठी चांगली बातमी असण्याची अपेक्षा ठेवूयात. आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे उद्या माननीय आयुक्त एखादी चांगली बातमी आपणांना सर्वांनासाठी देण्यात येईल. आपण त्याची वाट पाहूया. कदाचित ती बातमी आपल्या सर्वांना अतिशय महत्त्वाची असेल अशा तऱ्हेने आजचं हे अपडेट्स आहे. धन्यवाद.